वेलकम ऑल ऑफ अस. टुडे वी हैव टू सी हेल्थ एंड डिसीज चैप्टर नंबर 2 फ्रॉम योर टेक्स्ट बुक. विद्यार्थी मित्रांनो, आज आता आपण हेल्थ आणि डिसीज हा दुसरा पार्ट विज्ञान या विषयाच्या संदर्भात पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण हेल्थ म्हणजे काय ते समजून घेऊयात. हेल्थची एक प्रॉपर डेफिनेशन आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिईंगनेस अँड नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. म्हणजे हेल्थ म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीची कम्प्लिटली फिजिकल मेंटल आणि सोशल वेलबिईंगनेस म्हणजे हेल्थ आहे असं आपण म्हणू शकतो. अँड नेक्स्ट सेकंड डिसीज. डिसीज म्हणजे नेमकं काय तर कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजिकल और सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ अ बॉडी इज कॉल्ड एज अ डिसीज. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक पातळीवर समजा तो जो काही डिस्टर्ब असतो किंवा फिजिकल म्हणजे पातळीवर तो जर डिस्टर्ब असला तर दोन्हीही कंडिशनला आपण त्याला डिसीज झालेला आहे किंवा तो डिसीजयुक्त आहे असं म्हणू शकतो. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की हेल्थ आणि डिसीज या चॅप्टरमध्ये आपल्याला ह्या दोन्हीच्या अनुषंगानं काही कंटेंट पाहिजे आहे. तर परत एकदा रिकॉल करूयात. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिईंगनेस अँड नॉट मेअरली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. अँड डिसीज इज अ कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ अ बॉडी इज कॉल्ड एज अ डिसीज. ते नेक्स्ट टाइप ऑफ डिसीज. विच आर द टाइप ऑफ डिसीज. अकॉर्डिंग टू ड्युरेशन देर आर टू टाइप्स ऑफ डिसीज. फर्स्ट इज अ क्रोनिक डिसीज अँड सेकंड वन इज अ ॲक्यूट डिसीज. अँड अकॉर्डिंग टू रिजन देर आर टू टाइप्स ऑफ ऑल्सो डिसीज. फर्स्ट वन इज हेरिडेटरी डिसीज अँड सेकंड वन इज ॲक्वायर्ड डिसीज. इन ॲक्वायर्ड डिसीज देर आर ऑल्सो टू टाइप ऑफ डिसीज. इन्फेक्शियस डिसीज अँड नॉन इन्फेक्शियस डिसीज. आता आपल्याला या संदर्भामध्ये आणखीन पुढे पॉईंट्स पाहिजे आहेत पण त्या अगोदर आपल्या सर्वांसाठी एक छोटासा स्वाध्याय म्हणूयात की क्रोनिक डिसीज आणि ॲक्यूट डिसीज म्हणजे काय हे जर मला तुम्ही व्हॉट्सअपवर सांगितलं तर आणखीन सोपं जाईल आपल्याला. तर ठीक आहे की आपण यामधला जो काही पॉईंट पाहणार आहोत तो आहे इन्फेक्शियस डिसीज. या इन्फेक्शियस डिसीजमध्ये आपल्यासमोर एक चार्ट दिसतो आहे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक चार्ट दिलेला आहे की डिसीजेस स्प्रेड थ्रू द कॉन्टॅमिनेटेड एअर वॉटर फूड और वेक्टर्स आर कॉल्ड एज अ इन्फेक्शियस डिसीज. की हवे वाटे पाण्यावाटे अन्नावाटे किंवा आणखीन वेगवेगळ्या ॲनिमल्सच्या माध्यमातून जे काही डिसीजेस होतात तर ते इन्फेक्शियस डिसीज आपल्याला इथे पाहिजे आहेत. तर आता इथे आपल्याला दिलेलं आहे की डिसीज पॅथोजन मोड ऑफ इन्फेक्शन सिम्टम्स आणि प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट. की ट्युबरक्युलोसिसबद्दल नेमके कोणते पॅथोजन आहेत कोणत्या घटकामुळे तो होत असतो किंवा कशामुळे तो होत असतो त्याचं मोड ऑफ इन्फेक्शन कसं आहे की कोणत्या माध्यमातून तो जास्त स्प्रेड होतो त्याचे सिम्टम्स काय आहेत आणि त्याच्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना काय आहेत. तर इथे ट्युबरक्युलोसिस आहे हेपेटायटिस आहे त्यानंतर कॉलेरा आहे टायफॉइड आहे यांच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन या चार्टमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण जर या चार्टचा व्यवस्थित अभ्यास केला आणि लक्षात घेतलं की मोड ऑफ इन्फेक्शन्स कसे आहेत की कॉन्टॅमिनेटेड फूडच्या माध्यमातून होत आहेत की एअरच्या माध्यमातून होत आहेत कॉन्टॅमिनेटेड एअरच्या माध्यमातून होत आहेत किंवा सिम्टम्स कसे आहेत त्याचे कफ आहे का त्याच्यानंतर त्याला वोमिटिंग होते आहे का त्यानंतर त्याला क्रॅम्प्स येत आहेत का किंवा आणखीन कोणत्या गोष्टी होत आहेत का आणि याच्यावर योजनेत येणाऱ्या उपाययोजना कोणत्या आहेत तर आपल्याला ही गोष्ट सोपी जाईल. ट्युबरक्युलोसिस आपल्याला सर्वांना माहिती याला आपण शॉर्टमध्ये टी बी असं म्हणत असतो. हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलस या पॅथोजनच्या माध्यमातून घडत असतो आणि याचं मोड ऑफ इन्फेक्शन कसं आहे तर स्प्लिटिंग बाय पेशंट म्हणजे थुंका एखाद्या पेशंटच्या माध्यमातून किंवा खोकण्याच्या माध्यमातून
हे काय होत असतो, शेअर होत असतो. इथं मोड ऑफ इन्फेक्शन जास्त करून हे ह्या गोष्टीच्या माध्यमातून तो जास्त स्प्रेड होत असतो. याचे सिम्पटम्स दिलेले आहेत बघा, क्रोनिक कफ, त्याच्यानंतर ब्लडी स्प्लिटिंग म्हणजे रक्ताची उलटी होणे, किंवा डिफिकल्टी इन ब्रीदिंग, श्वास घेण्यामध्ये अडचण तयार होणे, तर ह्या सगळ्या याचे काय आहेत सिम्पटम्स आहेत. आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स किंवा प्रिव्हेंशन आणि ट्रीटमेंट काय आहे, तर BCG वॅक्सिन याची आहे, ती BCG वॅक्सिन जर त्या पेशंटच्या शरीरामध्ये गेली किंवा त्याला जर मिळाली तर ट्युबरक्युलोसिस हा बरा होऊ शकतो. आणि एक नियमित डोस आहे गोळ्यांचा, त्याला डॉट त्या मेडिसिनला म्हटलं जातं, तर त्यांचा जर नियमित कोर्स त्या पेशंटने केला तर ट्युबरक्युलोसिस हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यानंतर हॅपेटायटिस, याला जॉन्डिक्स असं देखील म्हटलं जातं. याच्यामध्ये व्हायरसेस आहेत ABCDNE, या व्हायरसेसच्या माध्यमातून हॅपेटायटिस हा काय होत असतो, स्प्रेड होत असतो. आणि याचं मोड ऑफ इन्फेक्शन कशाच्या माध्यमातून हा जास्त स्प्रेड होतो, तर कॉन्टमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ निडल्स, ब्लड ट्रान्सफर जर एखाद्या कॉन्टमिनेटेड पर्सनच्या माध्यमातून झालं तर याचं मोड ऑफ इन्फेक्शन किंवा याचं स्प्रेडिंग जास्त होत असतं. याचे सिम्पटम्स काय, तर येलो युरिन, त्याच्यानंतर जनरल विकनेस, वोमिटिंग वगैरे याचे काय आहेत सिम्पटम्स आहेत. आणि याचे प्रिव्हेंशन्स आणि ट्रीटमेंट काय आहे, तर ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स आणि मेडिकल ट्रीटमेंट, याच्या माध्यमातून हॅपेटायटिस हा काय होत असतो, बरा होत असतो. त्यानंतर डिसेंट्री, तर बॅक्टेरियस, व्हायरसेस यांच्या माध्यमातून हा डिसीज हा काय होत असतो, इन्फेक्शियस डिसीज हा स्प्रेड होत असतो. त्याचबरोबर कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर यांच्या माध्यमातून तो त्याचं मोड ऑफ इन्फेक्शन्स काय होतं हे दिसत असतं, किंवा जास्त तो आणखीन प्रमाणात स्प्रेड होत असतो. तर याचे सिम्पटम्स काय, तर वॉटर इज स्टूल, त्यानंतर पेन्स इन ॲबडॉमेन हे त्याचे काय आहेत सिम्पटम्स आहेत. आणि प्रिव्हेंशन्स अँड ट्रीटमेंट, ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, ORS कन्झम्पशन्स हे काय आहे त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत, प्रिव्हेंशन्स आणि ट्रीटमेंट आहे त्याच्याबद्दलची. कॉलरा, व्हायब्रियो कॉलेरिया ह्या बॅक्टेरियाच्या माध्यमातून हा काय होत असतो, स्प्रेड होत असतो, किंवा यांच्या माध्यमातून हा कॉलरा हा डिसीज आपल्याला होऊ शकतो. तर मोड ऑफ इन्फेक्शन्स काय, त्याचे कॉन्टमिनेटेड फूड अँड वॉटरच्या माध्यमातून हा जास्त स्प्रेड होतो. याचे सिम्पटम्स ओमिटिंग, त्याच्यानंतर क्रॅम्स इन लेग्स वगैरे हे त्याचे सिम्पटम्स आहेत. आणि प्रिव्हेंशन्स आणि ट्रीटमेंट काय आहेत, तर हायजेनिक प्रॅक्टिसेस, अवॉइडिंग द ओपन प्लेस फूड, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा हे त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. आणि लास्ट वन टायफॉइड दिलेलं आहे त्यांनी. आता इथे सेलेमोनलिया टायफिया नावाचा बॅक्टेरियम आहे, त्या बॅक्टेरियाच्या माध्यमातून हा काय होत असतो, ह्या पॅथोजनच्या माध्यमातून हा स्प्रेड होतो. त्याचं मोड ऑफ इन्फेक्शन्स आहे कॉन्टॅमिनेटेड फूड आणि वॉटर, इथून तो काय होतो, जास्त त्याचा प्रसार होतो आणि लोक याच्यामध्ये आजारी पडू शकतात, टायफॉइड त्यांना होऊ शकतो. याचे सिम्पटम्स पण आहेत सिम्पल आहेत, हेडेक आहे, रॅशेस ऑन ॲबडोमेन आहे, त्याच्यानंतर फीवर 104 म्हणजे 104 डिग्री फॅरनहाइट एवढं टेम्परेचर त्या पेशंटचं होऊ शकतं, हे सगळे टायफॉइडचे काय आहेत सिम्पटम्स आहेत. त्यानंतर प्रिव्हेंशन आणि ट्रीटमेंट काय आहे, तर ड्रिंकिंग क्लीन वॉटर, वॅक्सिनेशन, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सीवेज हे त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. तर ह्या चार्टमध्ये इन्फेक्शियस डिसीजबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. नेक्स्ट वन, सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज. आता सध्याच्या दिवसांमध्ये काही महत्त्वाचे डिसीजेस आहेत, तर ते नेचरमध्ये स्प्रेड होत असतात, आपल्या सभोवताली आपण पाहू शकतो. त्याच्यामधला डेंग्यू आणि मलेरिया हे डासांच्या माध्यमातून होणारा डिसीज आहे. त्याच्यामध्ये लक्षात घ्या की डेंग्यू हा ॲडीज अगस्ती नावाच्या डासामुळे होत असतो, आणि मलेरिया हा ॲनोफेलस नावाच्या डासामुळे होत असतो. तर डिफरंट स्पेसिज आहेत मॉस्किटोजच्या की ज्या काय करत असतात, ह्या डिसीजेस स्प्रेड करत असतात. तर बेसिकली आपल्याला डेंगूबद्दल बघायचं, तर मॉस्किटो लाय द एग इन वॉटर लॉग प्लेस अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस. डिफरंट स्पेसिज ऑफ मॉस्किटो स्प्रेड डिफरंट डिसीजेस. डेंगू इज स्प्रेड बाय एडीज अगस्ती. डेंगू हा एडीज अगस्ती नावाच्या डासामुळे काय होत असतो, स्प्रेड होत असतो.
This disease is caused by DEN1-4 virus belonging to type of fly viruses symptoms. म्हणजे फ्लाय व्हायरसेसच्या टाईपमधला हा DEN1-4 व्हायरसेस आहे आणि तो ह्या एडीज अगस्ती या डासामध्ये काय असतो तो प्रेझेंट असतो. त्याचे सिम्टम्स काय, ॲक्यूट फीवर अँड हेडॅक, ओमिटिंग, पेन इन आय सॉकेट इन व्हेरी प्रॉमिनंट सिम्टम्स, की डोळ्यांमध्ये डोळ्यांच्या सॉकेटमध्ये प्रॉमिनंट पेन होणं किंवा जास्त ताप येणं, डोकेदुखी आणि ओमिटिंग हे काय आहेत याचे सिम्टम्स आहेत. डिक्रीज इन प्लेटलेट काउंट्स, आपल्या शरीरातल्या रक्तातल्या प्लेटलेट्सचं काउंटिंग कमी होणं हे सुद्धा एक इम्पॉर्टंट आणि मेजर इंटरनल हॅमरेज आपल्याला हे डेंग्यूच्या आजारामध्ये होत असतं. तर आपल्याला एक डायग्रॅम दिलेली आहे की ती डायग्रॅम ऑब्झर्व करून आपल्याला पुढील बॉक्सेस हे काय करायचे त्यांच्याबद्दलचं डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. पुस्तकामध्ये 2.4 डेंगूचं रीजन आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स यांच्याबद्दलची ही डायग्रॅम आहे. तर ही डायग्रॅम याच्या विद्यार्थ्यांनी एक काम करायचं, आपल्या पुस्तकामध्येच याचं उत्तर लिहायचं आहे, त्याचा फोटो काढायचा आहे आणि तो फोटो माझ्या व्हॉट्सअपच्या प्रायव्हेट नंबरवर मला काय करून टाकायचा आहे, सेंड करायचा आहे. म्हणजे मला बघता येईल की किती विद्यार्थी हे एक्झरसाइज सॉल्व करतायत किंवा किती विद्यार्थी हे लेक्चर पाहतायत. तर आता हे डेंगू आणि मलेरियाबद्दलचं इन्फॉर्मेशन आपण पाहिली आहे, तर याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्ससुद्धा आहेत, ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ह्या डायग्रॅममध्येच लपलेले आहेत. हे पण पुढच्या लेक्चरला ज्यावेळेस मी लेक्चर घेईल तर ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी आपण परत एकदा क्लिअर करू. मी तुम्हाला दोन गोष्टी आज सांगितल्या आहेत, एक म्हणजे ही डायग्रॅम हे डिस्क्रिप्शन हे बॉक्समधलं हे कम्प्लीट करायचं आहे, त्यानंतर इथे क्रोनिक आणि ॲक्यूट डिसीजबद्दलची इन्फॉर्मेशन जर तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा व्यवस्थित वाचून मला त्याबद्दलचं एक्सप्लेनेशन सेंड करायचं आहे. नेक्स्ट वन स्वाईन फ्ल्यू, मध्यंतरी या डिसीजेसनी बऱ्याचशा लोकांना बाधित केलेलं होतं. तर हे याचं रिझन काय आहे ह्या स्वाईन फ्लूचं होण्यामागचं, तर इन्फेक्शन ऑफ स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. आता बघा, याची फर्स्ट केस जी काही फाइंड आउट झाली होती तर ती मेक्सिकोमध्ये 2009 साली मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्लूचा पेशंट हा सापडलेला होता. स्वाईन फ्लू इज कॉज बाय व्हायरसेस H1N1 नावाच्या व्हायरसेसमुळं हा रुग्ण बाधित होता. पर्सन हू केम टू कॉन्टॅक्ट विथ पिग कॅन कॉन्ट्रॅक्ट दिस डिसीज. या जनावरांच्या संबंधामध्ये किंवा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त आल्यानंतर हा H1N1 नावाचा विषाणू व्हायरस त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये गेल्यानंतर ही पहिली केस मेक्सिकोमध्ये फाइंड आउट केली गेलेली होती. व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू द सिक्रिशन ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा. आपल्या नाकावाटे, घशावाटे आणि लाळेवाटे हा विषाणू काय करतो, आपल्या शरीरामध्ये एंटर करत असतो. आता डिफिकल्टी इन ब्रीदिंग, सॉर थ्रोट, बॉडी पेन हे त्याचे काय आहेत, काही सिम्टम्स आहेत. तर हे याच्याबद्दलची आणखीन इन्फॉर्मेशन जर तुमच्याकडे असेल तर ती देखील तुम्ही मला सेंड करा. तर ह्या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत, स्वाईन फ्लूबद्दलची आणखीन इन्फॉर्मेशन असेल तर ती सेंड करा, त्यानंतर ह्या डायग्रॅममध्ये हे बॉक्सेस कम्प्लीट करून त्याचा फोटो मला पाठवा, आणि क्रोनिक डिसीज आणि ॲक्यूट डिसीज यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन देखील मला तुम्ही सेंड करा.